नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील। तसेच आमचं मराठी इन्व्हेस्टमेंट टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा, तिकडे सुद्धा वेळोवेळी बरीच माहिती अपडेट आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत RS 200 रुपयाचा स्टॉक असणारा कधी काळी आपल्याला RS 14 रुपयाला आजच्या कंडिशनला या घडीला मिळत आहे जवळपास। आणि हा पेनी स्टॉक जरी असला तरी कधी काळी हा 200 रुपयाला मिळत होता, त्यामुळे रिस्क समजून घ्यावी। केलेली गुंतवणूक ही लॉंग टर्मसाठी असावी आणि कुठली वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या, रिस्क समजून घ्या, मगच इन्व्हेस्ट करा। तर मित्रांनो, कंपनी काय करते, प्रोडक्शन काय आहे, कंपनी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे हे सुद्धा बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर स्टॉकचं नाव आहे मित्रांनो MT Educare Limited। जवळपास 14 रुपये 10 पैशाला स्टॉक मिळत आहे। अप्पर सर्किट आता सध्याला लागतच चाललं आहे आणि अप्पर सर्किट निघालं की लगेच स्टॉक तुम्ही बाय करू शकता, पण रिस्क समजून घ्यावी। आणि जवळपास एका महिन्यामध्ये या स्टॉकने आता सध्याला 40% रिटर्न 40.84% रिटर्न्स आपल्या इन्व्हेस्टरला दिलेले आहेत। एज्युकेशन सर्व्हिसेसमध्ये काम करणारे आहे मित्रांनो कंपनी। MT Educare Limited इज अन एज्युकेशनल सपोर्ट अँड कोचिंग सर्व्हिसेस प्रोव्हायडर फॉर स्टुडंट्स इन दी सेकंडरी अँड हायर सेकंडरी, म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक जे शाळामध्ये असेल त्यांचे क्लासेस असतील, जे त्यांच्याकडनं प्रॅक्टिसेस असतील, यावरती काम करणारी कंपनी आहे। आणि स्मॉल कॅप आहे कंपनी, 97 कोटीची मार्केट कॅप आहे, त्यामुळे समजून घ्या मगच गुंतवणूक करा। मित्रांनो, स्टॉक आपल्याला करंट प्राइस जवळपास 14 रुपयाला मिळत आहे। छोटे छोटे टार्गेट घेऊन चला किंवा छोटी अमाऊंट जरी यामध्ये इन्व्हेस्ट केली तर लॉंग टर्मसाठी सुद्धा तुम्ही हा स्टॉक ठेवू शकता। आणि ज्यावेळेस पूर्णपणे अनलॉकिंग होईल त्यावेळेस मात्र हा स्टॉक बऱ्यापैकी आपल्याला चांगले रिटर्न्स देईल यामध्ये संशय नसावा, पण रिस्क समजून घ्यावी। झेपेल एवढीच गुंतवणूक पेनी स्टॉकमध्ये करावी, पेनी स्टॉकला पेनी स्टॉक सारखंच ट्रीट करावं, त्यामुळे कितीही जरी केलं तरी जास्ती अपेक्षा न ठेवता यामध्ये भरपूर इन्व्हेस्ट करू नये मित्रांनो, पण रिस्क समजावी मग इन्व्हेस्ट करावी। राहिला प्रश्न यांचा फायनान्शियल, तर मित्रांनो जवळपास पूर्णपणे कंपनी एकदम लॉसेसमध्ये असल्यातच जमा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे जवळपास कोचिंग क्लासेसचं जे आहे ते बजेट पूर्णपणे कोलमडलेलं दिसून आलं। जर विद्यार्थीच नसतील तर ते अर्न कुठून होणार, पण बऱ्यापैकी जरी यांचा टोटल रेव्हेन्यू यावर्षी 2021 143.81 कोटीचा असला, पण लॉकडाऊनच्या अगोदरचा जर बघितला डाटा तर त्यापैकी बऱ्यापैकी दिसून येतो डाटा यांचा रेव्हेन्यू। पण राहिला प्रश्न मित्रांनो जवळपास 2020 आणि 2019 पर्यंत कंपनी जवळपास फायद्यात असल्यातच जमा होती, पण नंतर 2020 कोविड नंतर पूर्णपणे मायनसमध्ये दिसत आहे। नेट इन्कम असेल, अर्निंग पर शेअर असेल, किंवा जवळपास यांचं पूर्णपणे लॉसेसमध्ये दिसून येत आहे। पण हा स्टॉक जवळपास पूर्णपणे ज्यावेळेस अनलॉकिंग होईल, कोविड गायब होईल, कोविड संपल्यानंतर मित्रांनो जवळपास हा स्टॉक पूर्णपणे ट्रेंडमध्ये असेल ही शक्यता जास्तीत जास्त आहे। प्लस पॉइंट या स्टॉकचा एक आहे की प्रमोटरचं होल्डिंग यामध्ये जास्त आहे आणि जवळपास 63.28% प्रमोटरचं होल्डिंग आहे, त्यामुळे रिस्क समजावी। आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, जय हिंद।